राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. सोयीचं राजकारण करण्यात माहीर असणाऱ्या JDU म्हणजेच संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली आहे. ज्या नितीश कुमार यांनी विरोधकांची आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टोकाची टीका केली, तेच नितीश कुमार आता पुन्हा NDA मध्ये सहभागी झालेत. त्यांच्या या निर्णयामुळं इंडिया आघाडीत फूट पडली आहे तर NDA मजबूत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या दलबदलू भूमिका या राजकीय हितासाठीच असल्याची टीका नितीश कुमार यांच्यावर होती आहे. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आत्तापर्यंत कशा भूमिका बदलल्यात आणि तरीही ते राजकारणामध्ये आपलं स्थान कसं टिकवून आहेत हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी माधुरी, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. बिहारच्या राजकारणात सतत उलथापालथ होताना दिसते. सातत्याने राजकीय युत्या आघाड्या होताना आणि त्या मोडताना आपण पाहतोय. परंतु एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ही आघाडी युती होताना एकच व्यक्ती इकडून तिकडे व तिकडून इकडे ये जा करतीये. राजकारणात टिकण्यासाठी नितीश कुमार यांना इतक्या कोलांटुड्या माराव्या लागतायत की सध्या ते चेष्टेचा विषय ठरलेत. भाजपानं मागच्या बिहार विधानसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक गलिच्छ राजकारण करून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या जागा कमी येतील हे पाहिलं. त्यानंतर नाराज झालेल्या नितीश कुमार यांना भाजपाने मुख्यमंत्री केलं, परंतु नितीश कुमार यांची जागा कायम दाखवण्यात भाजपा जराही कमी पडला नाही. त्यामुळे नाराज व निराश झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपाला अद्दल घडवण्यासाठी ज्यांना ते शत्रू म्हणून बघत आले त्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी आघाडी करून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी मागच्या कित्येक वर्षांपासून एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे नितीश कुमार आहेत. नितीश कुमार यांचं राजकारण म्हणजे त्यांना सत्तेसाठी कुणीही चालेल असं झालंय. त्यांची पुढची चाल काय असेल आणि ते कुणासोबत युती करतील याचा अंदाज सुद्धा बांधता येत नाही. आता हेच बघा ना, मागच्या कित्येक दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपसोबत गेलेत. थोडक्यात काय तर जिथं स्पेस मिळेल त्यांच्याशी नितीश कुमार हातमिळवणी करतात. यावरून नितीश कुमार यांच्यावर दलबदलू म्हणून टीका सुद्धा होती आहे. याच नितीश कुमार यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. ते उच्च शिक्षित आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. जेव्हा नितीश कुमार शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना इंजिनियर बाबू या नावाने ओळखलं जायचं. पुढे याच इंजिनियर बाबूंनी बिहारच्या राजकारणात आपला जम बसवला. 1977 साली बिहारमध्ये निवडणूक झाली तेव्हा नितीश कुमार जनता दलाकडून हरनौत मतदारसंघातून उभा होते. या निवडणुकीमध्ये जनता पक्षाने 214 जागा जिंकल्या आणि 97 जागा गमावल्या. नितीश कुमार पहिली निवडणूक हरले होते. 1980 मध्ये दुसरी निवडणूक देखील ते हरले. यामुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. नितीश यांची पत्नी मंजू सरकारी शाळेमध्ये शिक्षिका होत्या. नितीश यांनी त्यांच्याकडे 1985 च्या निवडणुकीवेळी शेवटची संधी मागितली. मित्रांनी पैसे गोळा केले. मंजू यांनी त्यांच्या साठवलेल्या पैशातून 20,000 रुपये दिले आणि यावर्षी निवडणूक नितीश कुमार 21,000 मतांनी जिंकले. यानंतर 1989 मध्ये लोकसभेवरही नितीश कुमार निवडून गेले. संयुक्त जनता दल पक्षाची स्थापना करून 1999 पर्यंत ते लोकसभा खासदार झाले. 2004 मध्ये ते नालंदा आणि बाढ अशा 2 जागांवर उभे राहिले. एकावर जिंकले तर दुसरीकडे हरले. यानंतर सुरू झाला तो त्यांचा दलबदलू प्रवास. 2000 साली NDA च्या पाठिंब्यावर ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा हा कार्यकाळ अवघ्या 7 दिवसांचा होता. त्यांच्या बाजूने बहुमत नसल्याने अवघ्या 7 दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 2005 मध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून ते मे 2014 ते फेब्रुवारी 2015 हा काळ सोडला तर नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार असं बनवल्यावरती नितीश कुमार यांनी NDA सोबतची युती तोडली होती. त्यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत JDU चा पराभव झाल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 2015 ची निवडणूक राष्ट्रीय जनता दलासोबत लढवली आणि महाआघाडीचं सरकार स्थापन केलं. परंतु 2017 मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नितीश कुमार यांनी 26 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि युती सुद्धा तोडली. त्यानंतर त्यांनी NDA सोबत सरकार स्थापन केलं. 2022 मध्ये नितीश कुमार यांची भाजपसोबतची फूट पुन्हा वाढली. हे मतभेद टोकाला जाऊन 9 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं. आता January 2024 मध्ये नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलात संघर्ष सुरू झाला. तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांमधील अडचणींमुळेही नितीश कुमार खुश नव्हते.
विशेष म्हणजे इंडिया आघाडीचे प्रमुख पद त्यांना हवं होतं, परंतु ते त्यांना मिळालं नाही आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्या पदावर नियुक्ती झाली. हेच खरं तर नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचं कारण मानलं जात आहे. आता पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करत नव्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. बिहारमध्ये भाजपकडे कोणताही मोठा चेहरा नव्हता, त्यामुळे भाजपने नितीश कुमार यांना सामील करून घेण्याचा पर्याय स्वीकारला. राजकारणामध्ये कोणासाठी कधीही दारं बंद होत नाहीत हे नितीश कुमार पॅटर्नने दाखवून दिलंय असं सुद्धा म्हणता येईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.